त्याचे मेडिसिनल युजेस पण आहेत. तसा तो जीनस सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 16 वर्ष झाल्यानंतरच या वनस्पतीला फुलं येतात. त्यावर्षी त्याला पान नसते, फक्त फुलं आणि फुलं. आणि तदनंतर ते 15-20 दिवस किंवा 3 आठवडे राहतात आणि जे फ्लावरिंग आहे संपूर्ण झाड फक्त त्याच्यावर फुलं असतात आणि ते दगडाच्या उतरणीवर वाढतात. आणि त्याचं जे परागीभवन आहे ते तिथं जे पश्चिम घाटात जे पॉलिनेटर्स आहेत त्यांचं परागीभवन करण्यासाठी ते पॉलिनेटर अतिशय महत्त्वाचे असतात. फुलांचं जे परागीभवन करण्याची गरज असते किंवा अत्यावश्यक असतं ते सातेरी मधमाशा आहे, काही विशिष्ट फुलपाखरं होते आणि काही विशिष्ट कीटक होते त्यांच्यामार्फत ते केलं जात होतं. पण पर्यटकांमुळे त्याचा त्रास होत होता किंवा ते एक थोडं ते परागीभवनासाठी अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आम्ही वन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवली की ते 10 दिवस पॉईंट आपण पर्यटकांचे बंद केले. जगाच्या मानानं या हरिश्चंदगड, महाबळेश्वर आणि यावर आपलं आंबोली हे एरिया आणि तिथंसुद्धा अगदी काही दगडावरती आहे. म्हणजे त्यांची पॉप्युलेशन, जागतिक पॉप्युलेशन अतिशय कमी आहे आणि त्यामुळे या वनस्पतीची संवर्धन करणं फार गरजेचं आहे.